सर ही स्पेसिफिक कुठल्या संघटना म्हणून नाही तर हा शेतकऱ्यांचा एल्गार आहे। 204 शेतकरी येथे बाधित शेतकरी गाव बाधित होणार आहेत आणि त्यापैकी म्हणजे मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे खालापूरच्या खालापूर पासून ते पेणपर्यंतचा जो काही एरिया आहे त्या सर्व गावातील लोक आता एक 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 करून उठून पेटून उठलेले आहेत आणि जोपर्यंत आता नैना हटत नाही तोपर्यंत इथून उठत नाही ह्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत। नैनाने आम्हाला विचारलंसुद्धा नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे। आम्हाला विचारलं नाही जमिनी आमच्या तर आम्हाला तुम्ही न विचारता आमच्या जमिनी तुम्ही 60-40 सौदा करणारे होताय कोण? त्यामुळे शेतकरी ठाम आहे, शेतकरी आमची जमीन देणार नाही आणि आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत। आमच्याकडे 6 दिवस झाले उपोषण चालू आहे, प्रशासनाने आमच्याकडे लक्षही दिलं नाही। आज 6 दिवसात आम्ही पूर्वी संघर्ष चालू आहे आमचा आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी का जेणेकरून आम्हाला कुठूनही न्याय मिळावा, कुठला तरी प्रांत किंवा शिडको कोणीतरी आमची दखल घ्यावी पण काही दखल घेतली जात नाही, त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे। का ज्या महिला आम्ही पूर्ण महिला आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे, जर प्रशासनाला जाग येत नसेल तर आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल। आम्ही त्यासाठी आमचा सगळा बंदोबस्त केलेला आहे। आमच्यासाठी पुरुष नाही आहेत, आम्ही महिलाच उतरणार आहोत, जे काय होणार आहे ते महिलांचं होणार आहे। त्या प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी आमचा संघ आणि शेतकऱ्यांचा जो शेतकरी किती काल शेतकऱ्यांचा लढा चालू राहील? प्रत्येक वेळी शेतकरीच का, आम्हीच का? आणि आमचा जो न्याय हक्क आहे, आमच्या जो जमिनी आहे त्या आमच्यावरच शेतकऱ्यांचा लक्ष का असतो, म्हणजे जे प्रशासनाचा? कारण प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा जेव्हा संघर्ष करायचा तेव्हा शेतकऱ्यांनीच करायचा का? आम्हाला कुठून तरी न्याय मिळावा या याच्याने आम्ही सर्व महिला ज्या भगिनी आहेत जे इथं जमल्यात हजारो कार्यकर्ते अजूनही येणार आहेत, तर आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी प्रशासनाचा कोणी व्यक्ती फिरकलेली नाही। ज्यांची खऱ्या अर्थानं जबाबदारी होती त्यापैकी एकही व्यक्ती या ठिकाणी आलेली नाही। याच्या निषेधार्थ महिलांमध्ये उद्रेक तयार झाला आणि या ठिकाणी आपण पाहता हजारोच्या संख्येने जे महिला जमलेल्या आहेत त्यांनी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आता आम्हाला विनंती केली का 2 वाजेपर्यंत शिडको नैनाचे काही प्रशासन करते या ठिकाणी येणार आहेत, जर का त्यांच्याशी चर्चा सफल ठरली नाही तर महिलांचा निर्णय घेतील, तो निर्णय माझ्या हातात नाही।